महाराष्ट्र राज्य विद्युत श्रमिक महासंघ के अंतर्गत रामटेक अनुमंडल में सोमवार 28 मार्च को सुबह 10 बजे से 2 दिवसीय हड़ताल का आह्वान किया गया। चूंकि बिजली कर्मियों की हड़ताल केंद्र एवं राज्य सरकार के विद्युत अधिनियम 2021 एवं उद्योग के निजीकरण की प्रस्तावित नीति के विरुद्ध है, इसलिए कर्मचारी संघ की ओर से आम जनता को इस हड़ताल में सहयोग करने की विनम्र अपील की गयी। इस हड़ताल में सर्कल सचिव देवराव नाकाड़ी, विभागीय सह सचिव जावेद शेख, शाखा प्रमुख दिलीप उत्खेड़ी, शाखा सचिव अमर रहाटे, संगठक रूप सुभेदार, अमोल नोनारकर, पंचम ध्रुवी, नरेश राठौड़, श्याम साहू, अमर वरकड़े, राजेश शिवानी, शारदा बट्टाखेड़ी, ज्योति पवार, शिल्पा वाधिवी, छाया सरभाऊ सहित अन्य सदस्य उपस्थित थे। आपचे वीज कायदा 2021 जे काढलेला आहे ते रद्द करण्यात यावा आणि संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात जे खाजगीकरणाचे धोरण चाललेलं आहे केंद्राच्या सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने ते रद्द करण्यात यावा आणि खाजगीकरण करण्याच्या आणि आपले जलविद्युत जे आहे प्रकल्प ते पण ते बंद पडलेले आहेत ते पण चालू करण्यात यावा आणि ते आपल्या कंपनीतर्फे चालू करण्यात यावा, खाजगीकरण देण्यात यावा, ते त्यांचा विरोध आहे। आणि दुसरी कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना वयाचे 60 वर्षापर्यंत त्यांना कंपनीमध्ये सेवेत सामावून घ्यावेत आणि आपला सुरक्षा रक्षक आहे त्यांना पण संपूर्ण 60 वर्षापर्यंत कंपनी सेवेत हे करायचे आणि जे खाजगीकरणचे आपले 26 जिल्हे जे देण्यात आणि नाही होते 16 जिल्हे जे आपले महाराष्ट्राचे खाजगीकरण आपला देण्यात येत आहे त्याच्या विरोधात आमचा हा संप आहे। विद्युत कायदा 2021 विरोधामध्ये जो खाजगीकरण करत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्याच्या विरोधामध्ये आम्ही वर्कर्स फेडरेशन संघटना रामटेक विभागात त्या सर्व सभासद ह्या ठिकाणी संपावर बसलेलो आहोत। दिनांक 28 आणि 29 आमचा संप आहे। आमच्या मागण्या एवढ्या आहेत की खाजगीकरण धोरण ते रद्द करावं आणि कंत्राटी कामगार आहेत त्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत कंपनीमध्ये सामावून घ्यावं, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना काढण्यात न यावं, कारण सरकारचं जे धोरण आहे त्यांना कंत्राटदार चेंज झाला किंवा बदलला त्यांना लगेच काढून टाकतात आणि दुसरे माणसं घेतात। ते धोरण आहे ते धोरण कॅन्सल करण्यात यावं, बंद करण्यात यावं, त्यांना 60 वर्षापर्यंत कंपनीमध्ये सामावून घ्यावं हीच आमची मागणी आहे। आणि खाजगीकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, महापारेषण, महावितरण आणि जनरेशन हे सर्व बंद करण्यात यावं आणि कंपनीतील खाजगीकरणाचा आमचा संपूर्ण विरोध आहे तो थांबण्यात यावं, त्याकरिता आम्ही ह्या ठिकाणी 28 आणि 29 दोन दिवस संप पुकारला आहे। आमची युनियन संपूर्ण ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि आम्ही सुद्धा आपल्या विभागामध्ये काम करत आहोत आणि संपावर बसून आहो। तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि समोर पण लढत राहू। हमारी युनियन, हमारी ताकत, हमारी। VKB न्यूज के लिए सुषमा मर्जीवी के साथ आशिका चौहान की रिपोर्ट। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।